नमस्कार, शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ई लर्निंग कार्यशाळेमध्ये मी प्राध्यापक धनंजय लांब आपलं स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे ॲनिमेकर वापरून ॲनिमेशन्स बनवणे। यासाठी तुम्हाला आवश्यक आहे एक कॉम्प्युटर ज्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शन आहे। तर पाहूया बेसिक माहिती ॲनिमेकरची। यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे ॲनिमेकर। ॲनिमेकर सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिली जी लिंक आहे वेबसाईटची, ती तुम्हाला ओपन करायची आहे। वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल समोर। ज्यांचं आधीच अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करायचं, जे नवीन यूजर आहेत त्यांनी साइन अप करायचं आहे। साइन अपची प्रोसेस पाहूया आपण। साइन अप करण्यासाठी तुम्ही फेसबुकमधून पण करू शकता किंवा गुगल अकाउंटमधून पण करू शकता किंवा लॉग इन करू शकता। तर आपण साइन अप करायचं आहे नवीन यूजरसाठी। ह्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक वर्किंग ईमेल आय डी। सुरुवातीला नाव टाकायचं आहे, मी माझं नाव टाकतो। नंतर ईमेल आय डी, लक्ष द्या ईमेल आय डी हा जो तुम्ही वापरता तो पाहिजे, कारण त्याच्यावरती ॲक्टिवेशन लिंक येते तुम्हाला। नंतर पासवर्ड, हा पासवर्ड तुमच्या जीमेल अकाउंटपेक्षा वेगळा असायला पाहिजे। साइन अप करूयात। मॅसेज येईल एक की ॲक्टिवेशन लिंक तुमच्या ईमेलवरती पाठवलेली आहे, ईमेल्स चेक करू, ईमेल आलेला आहे अपडेट्समध्ये, ॲक्टिवेट युअर अकाउंट। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपले अकाउंट ॲक्टिवेट होऊन जाईल। पुन्हा एकदा आपल्याला लॉग इन करायचं आहे ईमेल आय डी आणि पासवर्ड वापरून। ईमेल आय डी आणि आपण आत्ताच तयार केलेला पासवर्ड। लॉग इन केल्यानंतर आपला अकाउंट ॲक्टिवेट होईल। याच्यामध्ये विचारतं ते तुम्हाला की अकाउंट तुम्ही कशासाठी बनवलं आहे। फॉर एक्झाम्पल, मी इथं टीचर म्हणून टिक करतो आणि मुलांना शिकवण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। ॲनिमेकरमध्ये काही तुम्हाला प्रीलोडेड टेम्पलेट्स मिळणार आहेत, तुम्ही ते पण वापरू शकता। हे काही टेम्पलेट्स दिलेले आहेत, किंवा तुम्ही ब्लँक टेम्पलेट वापरून तुमचा व्हिडिओ बनवू शकता। डाव्या बाजूला जे आहे ते पूर्ण ॲसेट्स अवेलेबल आहेत ॲनिमेकरमध्ये, ते दाखवतं तुम्हाला। जसं की कॅरेक्टर्स, टेक्स्ट, बॅकग्राऊंड इमेजेस, व्हिडिओज, म्युझिक, हे काही कॅरेक्टर्स आहेत। यातले काही फीचर्स आपण बेसिकमध्ये फ्री वापरू शकता, आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स फीचर्स पाहिजे असतील तर तुम्ही ते विकत घेऊ शकता। हे काही कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत। कॅरेक्टर्स आपण कस्टमाईज करू शकतो, म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण बदलून घेऊ शकतो। या काही टेक्स्टसाठी इमेजेस, नंतर टेक्स्ट ॲड करण्यासाठी ॲसेट्स,
काही बॅकग्राऊंड्स दिलेले आहेत, नंतर ह्या काही प्री लोडेड इमेजेस आहेत, या वापरू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या इमेजेस पण याच्यामध्ये अपलोड करू शकता. काही इनबिल्ट व्हिडिओज पण दिलेले आहेत. बॅकग्राऊंडसाठी जर तुम्हाला म्युझिक आवश्यक असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. ऑप्शनल बॅकग्राऊंड्स. तर आपण सुरू करूया. एक बेसिक ॲनिमेशन सांगतो मी तुम्हाला, ज्यासाठी आपल्याला लागणार एक कॅरेक्टर. हा ब्लँक कॅनव्हास आहे, याच्यावरती आपण एक कॅरेक्टर घेऊ. तुम्ही डिफॉल्ट कॅरेक्टर पण घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःचं पण कॅरेक्टर याच्यामध्ये बनवू शकता. आपण बनवूया एक कॅरेक्टर, कस्टमाइज करून घेऊया. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर कोणतंही एक कॅरेक्टर घ्या. मी एक कॅरेक्टर घेतला. तर कॅरेक्टर कस्टमाइज म्हणजे तुम्हाला जर काही बदल करायचे असतील तर केसांपासनं ते शूजपर्यंत सगळं काही तुम्हाला कस्टमाइज करता येतं. ठीक आहे, आपण कॅरेक्टर सेव्ह करून घेऊया. जर आवश्यकता असेल तरच कॅरेक्टर कस्टमाइज करून घ्या किंवा तुम्ही डिफॉल्ट पण कॅरेक्टर वापरू शकता. आपण तयार केलेले कॅरेक्टर आपल्याला इथं दिसणार आहे. तर एक छोटा बेसिक व्हिडिओ बनवूया आपण. यामध्ये तुम्ही ॲक्शन्स ॲड करू शकता. ज्या प्रकारची ॲक्शन आपल्याला पाहिजे, समजा वॉकिंगची ॲक्शन पाहिजे म्हणजे हे कॅरेक्टर चालताना दाखवायचं आहे तुम्हाला, तर ते पण तुम्ही सर्च करू शकता किंवा कॅटेगरी वाईज पण सर्च करू शकता. तर हे कॅरेक्टर तुम्हाला चालताना दाखवायचं आहे, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती चालतानाचं कॅरेक्टर ॲनिमेशन बनवतो आहे आपण. आता सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट कॅरेक्टरचा अप्लाय करायचा. प्लेबॅक पाहूया आपण. याची स्पीड जी आहे, वेग, तो आपण कमी किंवा जास्त करू शकतो. चालण्याचा वेग आपण मीडियम करूया आता. चालण्याचा वेग आपल्याला स्लो करायचा आहे. म्हणजे आपण कॅरेक्टरची चालण्याची जी स्पीड आहे, वेग आहे, तो आपण याच्यामध्ये कमी किंवा जास्त करू शकतो. आणखीन एक ॲक्शन ॲड करून पाहूया आपण याच्यामध्ये. हे काही बेसिक ॲक्शन्स आहेत, जसे की हॅप्पी, क्राईंग, सॅड, अँग्री, थिंकिंग.
एक्सप्लेनिंग, सेलिब्रेटिंग, नंतर ही एक ॲक्शन आहे से, हा हॅलो म्हणतो आहे. ठीक आहे, हे ॲक्शन ॲड करून पाहूया आपण, म्हणजे कॅरेक्टर चालत आलं पाहिजे आणि त्यांनी हॅलो म्हटलं पाहिजे. ही हॅलोची जी ॲक्शन आहे ती ॲड केलेली आपण याच्यामध्ये, म्हणजे ही ॲक्शन अशा प्रकारे तुम्हाला ॲड करता येते. ही बेसिक टाइमलाईन जी भेटते तुम्हाला ती 10 सेकंदाची असते, ती तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता बाय युजिंग प्लस ऑर मायनस साईन. ह्या प्लसला जर साईन, प्लस साईनला जर क्लिक केलं तर टाइमलाईन तुमची वाढत जाईल आणि मायनसला क्लिक केलं तर टाइमलाईन कमी कमी होत जाईल. टाइमलाईन काढून टाकलेली आता चालण्यासाठी, म्हणजे तो एकाच जागेवरती चालतो आहे. दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. हे दुसरं उदाहरण, एक बेसिक कॅरेक्टर घेऊयात. ॲक्शन आणि ॲक्शन प्लस. आता आपल्याला कॅरेक्टरला आवाज द्यायचा आहे, म्हणजे व्हॉइस ओव्हर करायचा आहे, त्यासाठी ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. आवाज देण्यासाठी एक एक्सप्रेशन घेतलं मी. कॅरेक्टरची साईज आपण कमी किंवा जास्त करू शकतो. आता एक्सप्लेनिंग एक्सप्रेशन घेतलेलं आहे मी इथं. ठीक आहे, आपल्याला आवाज द्यायचा आहे. आता इथं आवाज यासाठी तुम्हाला मायक्रोफोन लागणार आहे. रेकॉर्ड करून घेतो मी आवाज. वेलकम टू FDP. तुम्ही प्रिव्ह्यू पण ऐकू शकता आणि अप्लाय केल्यानंतर लिप सिंकची जी मुवमेंट आहे ती आपल्या ऑडिओबरोबर सिंक होणार आहे. व्हॉइस ओव्हर विथ लिप सिंक इज ॲडेड. आता प्रिव्ह्यू पाहूया. वेलकम टू FDP. या काही बेसिक ॲक्शन्स पाहिले आपण. ॲक्शन्स सर्च करण्यासाठी काही कॅटेगरीज पण दिलेल्या आहेत तुम्हाला आणि तुम्ही कीवर्डने ॲक्शन्स सर्च पण करू शकता. आता सेलिब्रेटिंग हा ग्रुप जर पाहिला त्याच्यामध्ये या ॲक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. ही सेलिब्रेटिंगची ॲक्शन. आता फेशियल एक्सप्रेशन्स पण चेंज करू शकतो आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट पाहूया आपण. हे कंट्रोल्स याच्यामध्ये ॲक्शन, ॲक्शन प्लस, व्हॉइस ओव्हर, स्मार्ट मूव हे आहेत. कॅरेक्टर फ्लिप पण करता येतं. नंतर या काही बेसिक सेटिंग्स कॅरेक्टरसाठी, म्हणजे पॉपअप वगैरे. कॅरेक्टर येताना कॅरेक्टर कसं आलं पाहिजे ते आपण ठरवू शकतो. पॉपअपची ॲक्शन घेतलेली आपण, म्हणजे कॅरेक्टर जे आहे ते पॉपअप होऊन येतं समोर. एंट्री आणि एक्झिट कॅरेक्टरचे आपल्याला कस्टमाइज करता येते. नंतर टेक्स्ट ॲड करण्यासाठी काही बेसिक शेप्स दिलेले आहेत, यामध्ये आपण टेक्स्ट ॲड करू शकता.
वाक्य लिहू शकता। टेक्स्ट का प्रॉपर्टीज पण चेंज करायला ऑप्शन्स दिलेले आहेत। स्मार्ट मूव ऑप्शन एक जसं कॅरेक्टर आपण ॲनिमेट केलं होतं तसेच इफेक्ट याला पण देता येतात। स्मार्ट मूव लेफ्ट टू राईट घेतलेली आपण ॲक्शन। फ्लिप पण करता येतं। नेक्स्ट आपण टेक्स्ट ॲनिमेशन पाहूया। सुरुवातीला ॲड हेडिंग, नंतर सब हेडिंग आणि आपलं जे रनिंग मॅटर आहे ते। स्मार्ट मूव ऑप्शन पाहूया आपण। लेफ्ट टू राईट, बाउन्सिंग, बॉल ड्रॉप असे काही बेसिक ॲक्शन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ॲनिमेकरमध्ये। त्यातली कोणतीही ॲक्शन घ्यायची, समजा मला हेडिंग वरच्या साईडने खाली ड्रॉप होताना दाखवायचं आहे, सुरुवात आणि शेवट, स्टार्ट आणि एंड पॉईंट आपण डिसाईड करू शकतो। रँडम इफेक्ट्स घेऊन पाहूया आपण। लेफ्ट टू राईट, बॉल ड्रॉप, ॲक्शन डिसाईड झाल्यानंतर प्रत्येक वेळी अप्लाय बटन प्रेस करायचं आहे। यासाठी आपण घेऊया फिदर ड्रॉप। अप्लाय केल्यानंतर ह्या ॲक्शन्स या टेक्स्टला लागू झाल्या। आपण प्रिव्ह्यू पाहूया। या काही रँडम ॲक्शन्स आपण सिलेक्ट केल्या होत्या। टेक्स्ट स्क्रीनवरती किती वेळ तुम्हाला डिस्प्ले व्हायला पाहिजे तो वेळ पण आपण ठरवू शकतो। आता एक नजर बाकीच्या फीचर्सवरती, जसे की बॅकग्राऊंड इमेजेस। काही इनबिल्ट बॅकग्राऊंड इमेजेस आहेत जसे की क्रोम कर्टन, ग्रीन स्क्रीन इफेक्ट म्हणतो आपण त्याला, ती स्क्रीन पण अवेलेबल आहे बॅकग्राऊंडमध्ये। काही बॅकग्राऊंड्स तुम्हाला विकत घ्यावे लागतील। हे काही बॅकग्राऊंड इमेजेस। किंवा कीवर्डने पण आपण बॅकग्राऊंड सर्च करू शकतो, जसं की व्हाईट बोर्ड। व्हाईट बोर्डसाठी जेवढे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते डिस्प्ले होतील। नंतर हा कॅनव्हास। बॅकग्राऊंडमध्ये पण आपण फ्लिप करू शकतो ऑब्जेक्ट्स। आता लक्ष द्या, इमेजेसमध्ये आपण स्वतःच्या इमेजेस पण अपलोड करू शकतो। इथं ऑप्शन दिलेलं आहे अपलोडचं। तसंच व्हिडिओमध्येही आपण आपले व्हिडिओज ॲड करू शकतो। म्युझिकमध्ये पण आपण आपलं म्युझिक ॲड करू शकतो। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण तयार केलेला प्रोजेक्ट व्हिडिओ किंवा GIF म्हणून कसा सेव्ह करायचा ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी एक सिंपल प्रोजेक्ट बनवत आहे मी, ज्यामध्ये एक टेक्स्ट घेतलं मी, आणि त्याला एक बेसिक इफेक्ट देतो मी, जसे की बॉल ड्रॉप।
अप्लाई केल्यानंतर आपण प्रीव्यू पाहूया। आता प्रोजेक्ट सेव करण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला करायचं आहे पब्लिश। पब्लिश बटन वरती तुम्हाला ऑप्शन भेटतील डाउनलोड व्हिडिओ किंवा डाउनलोड GIF। डाउनलोड व्हिडिओ मध्ये नाव द्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओचं, जसं की मी देतो डेमो। क्वालिटी मध्ये बेसिक मध्ये तुम्हाला 720 किंवा 480p हे दोनच ऑप्शन अवेलेबल आहेत, आणि MP4 फाइल टाइप। डाउनलोड बटन प्रेस केल्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला रेंडर व्हायला चालू होईल। डाउनलोडला थोडा वेळ लागतो। ज्यावेळेस व्हिडिओ कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला एक ईमेल पण येईल, ज्याच्यामध्ये मेन्शन केलं असेल की तुमचा व्हिडिओ तयार झालेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ प्रोसेस होतो आहे। प्रोसेस सक्सेसफुली। हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। याचा प्रिव्ह्यू इथं पण पाहता येतो। डाउनलोड केल्यानंतर हा डाउनलोड्स फोल्डरमध्ये आपल्याला अवेलेबल होईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि FDP मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद।